नमस्कार, मी जान्हवी पणशीकर. आत्ता इथे मी तुमच्यासमोर आले म्हणजे आम्ही एक सोहळा सादर करतो आहे. तो मी नव्हेच, हे आमच्या बाबांचं अगदी लाडकं नाटक. आमचे बाबा म्हणजे नटवर्य नटसम्राट श्री प्रभाकर पणशीकर यांनी गाजवलेलं अजरामर झालेलं असं हे तो मी नव्हेच नाटक. तो मी नव्हेच नाटकाला 60 वर्ष आज पुरी होत आहेत आणि आम्ही हा सोहळा सादर करण्याचा संकल्प 1-4 महिन्यापूर्वी घेतला. मी, माझी बहीण तरंगिणी खोत आणि माझा भाऊ श्रीयुत रघुनंदन पणशीकर, आम्ही तिघांनी हा संकल्प केला. आणि आम्हाला आमचे जे सगळे आप्तेष्ट व्यवस्थापन क्षेत्रातले आणि बाबांचे जे पणशीकरांचे शिष्य म्हणून आम्ही म्हणतो की ज्यांनी बाबांबरोबर काम केलेलं, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा सोहळा सादर करण्याचं ठरवलं. कारण आमच्यासाठी म्हणजे आमच्या कुटुंबासाठी, आम्हा मुलांसाठी तुम्ही नव्हेच हे फक्त नाटक नाही किंवा लखोबा लोखंडे हे फक्त एक पात्र नाही. माझ्या जन्माच्या आधीपासून हे नाटक चालू आहे, त्यामुळे ह्या नाटकाबद्दलच्या आमच्या भावना अगदी वेगळ्या आहेत. लखोबा हे केवळ लखोबा लोखंडे हे केवळ बाबांचंच लाडकं पात्र नाही आहे, तर आचार्य अत्र्यांचं आणि अख्ख्या महाराष्ट्राने ज्या नाटकाला डोक्यावर उचलून घेतलं, हे लखोबा लोखंडे हे पात्रसुद्धा अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं आहे. तुम्ही नव्हे नाटक हे ज्या वेळेला रंगमंचावर प्रथम प्रदर्शित झालं त्यावेळेला मी अत्यंत लहान होतो. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की माझी आणि तुम्ही नव्हेची साठी आपण आज एकत्रच करतो आहे. त्यावेळेचं मला अगदी खूप काय आठवत नाही, पण मला पहिली प्रतिक्रिया तुम्ही नव्हेची आठवते की ज्यावेळेला पहिल्यांदा मी तुम्ही नव्हेच बघितलं त्यावेळेला त्यातला शेवटचा सीन आहे ज्याच्यामध्ये सय्यद मन्सूर लखोबा लोखंडे म्हणजे बाबांचा तिथे खून करतो, हे मी जेव्हा बघितलं त्यावेळेला मला, मी एकदम आतून गलबलूनच गेलो. मला काही कळेच ना की हे काय चाललं आहे म्हणून, कारण ही भावनाच मला पहिल्यांदा त्यावेळेला स्ट्राईक झाली की बाबा जाणं. त्यामुळे मी खूपच म्हणजे रागात होतो, थोडासा रडका होतो, म्हणजे थोडंसं ती भावना होती. आणि आज जाऊन त्या माणसाला सणसणीत एक द्यावी असं कुठेतरी एक त्यावेळेचं लहानगी माझी भूमिका होती. 8 ऑक्टोबरला 60 वर्ष पूर्ण होत आहेत हे लक्षात आल्याबरोबर आणि काहीतरी करावं असं मनात यायला लागलं. पहिला मेसेज मी डॉक्टर गिरीश ओकांना केला आणि फक्त म्हटलं की 8 ऑक्टोबरला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि अक्षरशः तत्काळ त्यांचा रिप्लाय आला, मी आहे. मला वाटतं ह्या एका शब्दातच सगळं काही आलं की मी आहे. म्हटल्यानंतर जो उत्साह आम्हाला आला, लगेच आम्ही भेटलो. मग कोट्या काका सावंत असतील, आम्ही सगळे भेटलो आणि कामाची तयारी सुरू केली आणि त्याप्रमाणे अखंड ही सगळी माणसं आमच्या सोबत आहेत, त्यामुळेच आजचा हा कार्यक्रम साजरा होतो आहे. आता हे सांगायचं असं की हा सोहळा आम्ही त्याच्यामध्ये काही दृकश्राव्य म्हणजे स्क्रीनवरती काही बाबांचं बोललेले व्हिडिओ, नाटकामधला काही प्रसंग असे काही दाखवणार आहोत. या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनात श्रीयुत नरेंद्र बेडेकर यांचा देखील खूप मोलाचा वाटा आहे. निवेदन आणि दृकश्राव्य सादरीकरण अशी महत्त्वाची बाजू ते सांभाळत आहेत आणि त्यासाठी त्यांनी खूप अभ्यासपूर्ण अशी तयारी पण केलेली आहे. आणि 60 वर्षाचा आढावा घ्यायचा, आढावा तर घेता येत नाही, परंतु पहिल्यांदा हे नाटक नाट्यनिकेतनने केलं होतं, त्याच्यानंतर अत्रे थिएटर्सकडे आलं, त्यांच्याकडेही तसेच वेगाने खूप प्रयोग होऊन लोकांना आवडत होतं. मग नाट्यसंपदेकडे आलं, फिरता रंगमंच सुरू झाला, अत्रे थिएटर्समध्ये सुरू झाला होता. ह्या नाटकाचा जेव्हा पहिला प्रयोग झाला त्यावेळी दोन भागात नाटक व्हायचं. कोर्ट सीन जो आहे तो डाव्या बाजूला आणि बाकी जे येणारे प्रवेश आहेत ते उजव्या बाजूला. आणि ज्या वेळेला एक सीन चालू असेल त्यावेळेला दुसऱ्या बाजूला अंधार करायचा. ज्यावेळे हे नाटक अत्री थिएटर्सकडे गेलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की काय काय वेगळं आपल्याला करता येईल. आणि बाबांचा म्हणजे वेस्टर्न जे ड्रॅमॅटिक्स आहे त्याचं बाबांचं वाचन प्रचंड होतं, त्याच पद्धतीने बाबांनी स्टेजचा अभ्यास केलेला होता, त्यामुळे त्यांना माहिती होतं की परदेशामध्ये असे काही काही वेगवेगळे स्टेज वापरतात, स्टेजचा प्रकार वापरतात, म्हणजे सरकता रंगमंच, फिरता रंगमंच. तर बाबांच्या डोक्यात ही कल्पना आली की तुम्ही नव्हेला आपण फिरता रंगमंच केला तर खूप मोठा वावर मिळेल काम करायला, कोर्ट सीनसुद्धा व्यवस्थितपणे मोठा दाखवता येईल आणि बाकीचे जे मॅरेज ब्युरो किंवा बाकीचे जे प्रसंग आहे, राधेश्याम महाराजांचा सीन आहे, हेही सीन व्यवस्थित दाखवता येतील आणि विद इन नो टाईम. आणि तो प्रयोग करायचा ठरला आणि तो फिरता रंगमंच. आणि फिरता रंगमंच तो सुद्धा पोर्टेबल, कारण फिरता रंगमंच कलकत्त्याला पण आहे, आपल्या NCPA थिएटरला पण आहे, पण तो स्टॅटिक आहे, म्हणजे तो तिथेच आहे. लोखंडी सांगाडा, मग त्यानंतर लाकडी फळ्या आणि मग वरती स्टेज, हा सगळा प्रयोग बाबांनी प्रथम
भारतामध्ये केला हे मला इथे नमूद करणं आवश्यक वाटतंय. आम्हाला सारखं मनातनं वाटतंय हो लोकांना आवडतंय तोमी नेवेज नाटक खूप छान आहे, लोकांना अत्र्यांची लेखणी खूप आवडते, पण सारखं जाणवतो नाटक करायला गेलो तर त्या पिंजऱ्यामध्ये लखोबा लोखंडेच्या वेशामध्ये पंत प्रभाकर पणशीकर नसणार आहेत. पण बाबांनी सांगितले की प्रयोग होत राहिले पाहिजेत. जसं हॅमलेटचे प्रयोग अनेक मोठे मोठे कलाकार करत होते तसं तोमी नेवेजचे प्रयोगही होत राहिले पाहिजेत. ते भूमिकेचं आव्हान पेललं पाहिजे, सगळ्या कलाकारांनी लखोबा लोखंडेचं आव्हान पेललं पाहिजे. आणि बाबांनी आमच्या ह्या लखोबा लोखंडेचं अतिशय कोड कौतुक पुरवलेलं आहे. म्हणजे त्याचा 500वा महोत्सव असेल, 1000वा असेल, 1500वा असेल, 2000वा असेल, नुसतेच महोत्सव केले नाहीत तर त्या महोत्सवांनासुद्धा अपूर्वोत्सव, विक्रमोत्सव अशी वेगवेगळी नावं दिली. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या कल्पना करायच्या आणि आमचे काका दाजीशास्त्री पणशीकर यांनी अत्यंत भव्यतेने त्या सगळ्या कल्पना प्रेक्षकांसमोर साकार करायच्या. अशी अनेक वर्ष लखोबाचे अनेक महोत्सव केले, त्याचं कोडकौतुक केलं, पण आज बाबा नाहीत यामुळे लखोबा पोरका होऊ नये अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की त्या लखोबाचं कौतुक आजही होत राहिलं पाहिजे. म्हणून आम्हाला अशी कल्पना सुचली की आपण लखोबाचा हा 60वा वाढदिवस साजरा करावा. आणि आम्ही ही कल्पना घेऊन जेव्हा शासनाकडे गेलो तेव्हा ह्या भावनेने आम्ही त्यांच्याकडे गेलो की हा महोत्सव व्हायला पाहिजे. आणि त्यांनी देखील अतिशय सकारात्मक अशी भूमिका घेतली, त्यामुळेच आज इतक्या चांगल्या पद्धतीने हा महोत्सव साजरा होत आहे. तोमी नेवेजचं हायलाईट काय आहे? तर मी तर असं म्हणेन की म्हणजे प्रभाकर पणशीकरांनी जे संगीताचं ज्ञान प्राप्त केलं ते ह्या नाटकाद्वारे दाखवलं. म्हणजे जेव्हा पहिला प्रयोग झाला त्यावेळेला आचार्य अत्र्यांना हे माहिती नव्हतं की राधेश्याम महाराजाच्या सीनला बाबांनी काही गाणी घेतलेली आहेत आणि बाबा उत्तम गाऊ शकत होते हे त्यांना माहितीच नव्हतं. जेव्हा ह्याच्यामध्ये गाणं सुरू झालं, बाबांनी अतिशय उत्तमपणे तबल्याबरोबर हार्मोनियमबरोबर गाणं सुरू केलं, तेव्हा अत्रे साहेबसुद्धा चकित झाले आणि ते अत्यंत खुश झाले. कारण त्यांच्या मनात गाणं नव्हतं, त्यांना माहिती म्हणजे त्यांनी गाण्याच्या दृष्टिकोनातनं ते लिहिलेलंच नव्हतं, पण बाबांनी स्वतंत्र त्यांच्या प्रतिभेने त्याच्यामध्ये गाणं ॲड केलं. आम्ही प्रत्येकजण त्या सीनला काही ना काहीतरी आमचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून आम्ही त्या गावकऱ्यांमध्ये जाऊन बसायचो. म्हणजे नाटक सुरू झालं तरी आम्ही तिथे जायचो नाही, पण दुसऱ्या अंकाच्या मध्यावर तो सीन यायचा. त्यामुळे त्यावेळेला आम्ही लहानपणापासून की त्या सीनला आम्हाला थोडा वेळ तरी बसायचा आहे. तो जो काही 25-30 मिनिटाचा सीन आहे तिथे आम्ही बसून तो अत्यंत मुक्तपणे आम्ही एन्जॉय केलेला आहे. म्हणजे आता आम्ही प्रवेश बसवत असताना, दिग्दर्शन करत असताना मला जाणवतं की नाटक लिहिलेलं असं वाटतं वाचताना सोपं आहे, पण बसवताना ते खूप कठीण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक एक शब्द ते तसेच आले पाहिजेत असंही आहे. म्हणजे बाबांनी त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या असतील किंवा तो वकील तशाच पद्धतीने बोलला पाहिजे, तो अग्निहोत्री आला की तो जास्त समजदार किंवा शहाणा दिसून पण चालणार नाही, तो तसाच बावळटे असला पाहिजे किंवा जास्त शहाणा दिसला पाहिजे. हे दिसण्याचं कार्य आता त्या मी कलाकारांकडनं करून घेते की असं नाही असं बोला, पण ते दिग्दर्शन करताना मला बाबांची खूप आठवण होते. आजचा हा आमचा सोहळा आणि आजच्या सोहळ्याला तर आपण पेपराच्या जाहिरातीवरती प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे आता हे 4 प्रवेशावर न थांबता नाटकही करावं असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. बघू नटेश्वराच्या चरणी काय त्यांच्या मनात आहे. नाटक करायचं सगळे जर गोष्टी झाल्या तर आम्ही नाटकही करू. आणि आपल्या प्रेक्षकांच्या शुभेच्छा या कायम आमच्यावर असाव्यात, आमच्या सर्व कुटुंबावर. पंत प्रभाकर पणशीकर यांच्या प्रेमाखातर आज आपण जो आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.